राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू नसतो हे ब्रीद वाक्य कायम वापरलं जातं. राजकारणात सोयीच्या युत्या आणि आघाड्या तयार करण्यासाठी या वाक्याचा कायम उपयोग होतो. पण महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये राजकीय वैमनस्य आणि राजकीय संघर्ष हा टोकाचा आहे. असाच एक जिल्हा आहे पूर्वाश्रमीचा उस्मानाबाद आणि आत्ताचा धाराशिव जिल्हा. गेली 20 वर्ष धाराशिव जिल्ह्याचं राजकारण हे निंबाळकर विरुद्ध पाटील या घराण्यातल्या राजकीय वैमनस्याभोवती केंद्रित राहिलेले. 2024 लोकसभा निवडणुकांमध्ये या मतदारसंघातलं चित्र हे स्पष्ट झालेले. उद्धव ठाकरे यांच्या गटाचे ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांच्यामध्ये लोकसभेची लढत होणार आहे. या दोन्ही घराण्यांमध्ये टोकाचा राजकीय संघर्ष त्याचे पडसाद गेली 20 वर्ष धाराशिव जिल्ह्यामध्ये वेळोवेळी उमटलेलेत. यावेळेस कोणाचं पारडं जड आणि कोण मारणार बाजी हे सगळं समजून घेऊ. या घराण्याचा राजकीय शत्रुत्वाचा इतिहास काय आहे तो पण थोडक्यात समजून घेऊ. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंनी ओमराजे यांची उमेदवारी फिक्स करून खूप आधीच त्यांना निवडणुकीचा मार्ग मोकळा करून दिला होता. मात्र महायुतीमध्ये ही जागा कोणी लढवायची याबाबत एकमत होत नव्हतं. पण ही जागा अजितदादा गटाला सुटली आणि तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या धाराशिव लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. पुन्हा एकदा धाराशिवच्या राजकीय आखाड्यात पाटील विरुद्ध निंबाळकर अशी लढत होणार आहे. पण या दोन्ही घराण्यांचा राजकीय दुश्मनीचा इतिहास जुना आहे. पद्मसिंह पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातले एक वजनदार नाव आणि नेतृत्व. शरद पवारांच्या जवळचे मानले जाणारे पद्मसिंह पाटील हे अनेक काळ महाराष्ट्राच्या राजकारणात मंत्री म्हणून वावरलेले. पद्मसिंह पाटील राज्याच्या राजकारणात स्थिर होऊ लागले तसे धाराशिव जिल्ह्याच्या स्थानिक राजकारणात त्यांना कोणीतरी विश्वासू माणूस हवा होता आणि म्हणूनच पवनराजे निंबाळकर यांचं नाव समोर आलं. पद्मसिंह पाटील राज्यात आणि पवनराजे निंबाळकर हे जिल्ह्यात राजकारण करू लागले. हे दोघंही नात्यानं चुलत भाऊ पण राजकीय महत्वाकांक्षांना सुमारे फुटले तसं पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर यांच्यातला संघर्ष हा वाढू लागला. 2004 पहिल्यांदा या दोघांमध्ये वादाची ठोणगी भरली. पवनराजे निंबाळकर आणि पद्मसिंह पाटील यांनी विधानसभेची निवडणूक ही एकमेकांच्या विरोधात लढवली. पद्मसिंह पाटील राष्ट्रवादी काँग्रेसकडून तर पवनराजे हे शिवसेनेच्या पाठिंब्यावर पण अपक्ष उभे होते. पद्मसिंह पाटील निवडणूक जिंकले पण फक्त 484 मतांनी. पाटलांच्या जिल्ह्यातल्या राजकारणाला पहिल्यांदा कोणीतरी आव्हान उभं केलं होतं. राजकीय संघर्षाच्या एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली होती आणि तेव्हाच 3 जून 2006 नवी मुंबईतील कळंबोली इथं पवनराजे निंबाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पवनराजे गाडीतून जात असताना 2 अज्ञात व्यक्तींनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. CBI ने पद्मसिंह पाटील यांना हत्येप्रकरणी 2009 अटक केली होती. नोव्हेंबर 2009 डॉक्टर पाटील यांना जामीन मिळालेला. पवनराजे खून प्रकरणाला आता 18 वर्ष पूर्ण झाली. अजूनही हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पवनराजेंचा खून कुणी केला याचं उत्तर कोणालाच मिळू शकलेलं नाही. पवनराजे निंबाळकर यांच्या या हत्येनं पुरोगामी म्हणल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण हे पूर्णतः ढवळून निघालं आणि धाराशिवमध्ये राजकीय संघर्षाचा एक नवा अध्याय सुरू झाला. या राजकीय वैमनस्याचं पुढचं चॅप्टर हे प्रत्येक निवडणुकीत नव्यानं लिहिलं गेलं. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या लोकसभा मतदारसंघावर गेल्या 30 वर्षांमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी आलटून पालटून सत्ता केलेली आहे. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येनंतर 2009 पद्मसिंह पाटील हेच लोकसभेला उभे राहिले होते आणि निवडणुकीत शिवसेनेचे रवींद्र गायकवाड हे विरोधात होते. अर्थात ही निवडणूक पद्मसिंह पाटलांनी जिंकली पण त्यांचं मताधिक्य होतं फक्त 6,787 मतांचं. पद्मसिंह पाटील यांच्या साम्राज्याला घरघर लागली होती. 2014 निवडणुकीत रवींद्र गायकवाड यांनी पद्मसिंह पाटील यांना पराभवाची परतफेड केली आणि त्यांचा तब्बल 2,50,000 मतांनी पराभव केला. 2019 पवनराजे निंबाळकर यांच्या मुलाची अर्थात ओमराजे निंबाळकर यांची राजकारणात एंट्री झाली आणि त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील यांचा 1,25,000 मतांनी पराभव केला. आता 2014 ओमराजे पुन्हा एकदा मैदानात आहेत आणि त्यांच्या विरोधात आहेत राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील. 2019 धाराशिव जिल्ह्यातलं राजकारण हे पूर्णतः बदलून गेलेलं आहे. या जिल्ह्यामध्ये भाजपचा प्रभाव नसतानाही या 5 वर्षात राणा जगजितसिंह पाटील या दिग्गज नेत्याला गळाला लावत
भाजपनं या जिल्ह्यात स्वतःचं अस्तित्व तयार केलेलं आहे. औसा आणि तुळजापूर या विधानसभा मतदारसंघातून अभिमन्यू पवार आणि राणा जगजितसिंह पाटील हे भाजपचे आमदार आहेत, तर बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांचा भाजपलाच पाठिंबा आहे. तर परंड्यात तानाजी सावंत आणि उमरग्यात ज्ञानराज चौगुले हे शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार आहेत. तर धाराशिवचे आमदार कैलास पाटील हे उद्धव ठाकरे गटात आहेत. धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर हे सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटात आहेत. पण एकंदर राजकीय परिस्थिती पाहिली तर शिवसेनेत फूट पडल्यापासून ओमराजे निंबाळकर यांची ताकद कागदावर तरी कमी झालेली दिसते. त्यामुळे हे सगळे चित्र बघता धाराशिवची निवडणूक पुन्हा एकदा घासून आणि ठासून होणार हे स्पष्ट दिसतं. धाराशिवमधल्या निवडणुकी फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातली नसून दोन राजकीय घराण्यामधली ही लढाई असणार आहे. या दोन्ही राजकीय घराण्यांचं राजकीय अस्तित्व पुन्हा एकदा निवडणुकीमुळे अधोरेखित होणार आहे. तेव्हा धाराशिवमध्ये निवडणुकांचा निकाल काय लागणार याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.